छाबा फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी विविध ध्येय वाक्य घेऊन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यातूनच इतर संस्थांना समाज कार्य करण्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी कामोठे येथे आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेवेळी केले. छाबा फाउंडेशन दरवर्षी विविध सामाजिक ध्येय घेऊन मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करते. त्यानुसार यंदाच्या वर्षीही एक धाव अनाथ मुलांसाठी हे ध्येय वाक्य घेऊन मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला कामोठ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयापासून सुरुवात झाली असून भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी झेंडा दाखवून या स्पर्धेचे उद्घाटन केले. एक धाव अनाथ मुलांसाठी आयोजित केलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेला कामोठे यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेवेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, विकास घरत हर्षवर्धन पाटील, युवा नेते हॅपी सिंग, छाबा फाउंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष दामोदर चव्हाण, विद्या तामखेडे, रमेश तुपे, भाऊ भगत, सुशील शर्मा, सचिन तांबोळी, शेखर जगताप, कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव, हरजिंदर कौर यांच्यासह पदाधिकारी, छाबा फाउंडेशनचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. छाबा फाउंडेशनच्या माध्यमातून आज रन फॉर ऑर्फन्स एज्युकेशन हे उद्दिष्ट घेऊन त्यांनी या मॅरेथॉनचं आयोजन कामोठ्यामध्ये केलं. गेल्या काही वर्षामध्ये कामोठ्यावासियांसाठी आपलं आरोग्य सांभाळण्यासाठी एकमेकांमध्ये छोटी स्पर्धा आणि त्याच वेळेला आरोग्याच्यासाठीचा आपल्या सर्वांच्यामध्ये असलेला जोश हा कायम ठेवणं हे छाबा फाउंडेशननी साधलेलं आहे. त्यासाठी मी दामोदर चव्हाणजी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व कामोठावासियांना, वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांना सहभाग घेता येतो आहे आणि आपल्या आरोग्याला जपण्याच्यासाठी एक मोटिवेशन या माध्यमातून छाबा फाउंडेशन देत आहे. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. अनाथांच्या शिक्षणासाठी जे त्यांनी पाऊल उचललं, दरवर्षी वेगवेगळं ध्येयवाक्य घेऊन ते इतर संस्थांना प्रेरित करत राहतात, तर त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो.